जय शिवराय. मी सदानंद मोरे आणि आपण पाहतोय महाराष्ट्र फोर्ट चॅनल. शिवराष्ट्र हायकर्स कोल्हापूर आयोजित पावनखिंड मोहिमेत आपले स्वागत. शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र गेली 30 वर्षे पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम राबवित आहेत. दरवर्षी या मोहिमेत महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमी सहभागी होतात. यावर्षी मी या मोहिमेत सहभागी असून या शिवपद स्पर्शाने पावन झालेल्या मार्गाचा हा व्हिडिओ दाखवत असून पहिल्या टप्प्यात मी विशालगड ते खोतवाडी हा 15 ते 20 किलोमीटर अंतराचा ट्रेक दाखवत आहे. पहिल्या टप्प्यात आपणास पुसाटी बुरुज, त्रुकवाडी, म्हाळुंगे, मसाई पठार, कुंभारवाडी, खोतवाडी ही ठिकाणे लागतात. पन्हाळगडावरील हाच तो मार्ग ज्या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे सिद्दी जोहरच्या फौजेला हुलकावणी देऊन इथून बाहेर पडले होते. हा मार्ग पुसाटी बुरुजाकडे जातो. शिवराष्ट्र हायकर्स संघटनेने अत्यंत रोमहर्षक पावनखिंड मोहीम राबवलेली आहे. माझ्यासोबत माझे सहकारी असलम शेख, कुणाल वाघमारे, ओंकार अडगळे या सहकाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला आहे. या ठिकाणी मोहिमेचे आयोजक प्रशांत साळुंके सर व इतर सहकाऱ्यांनी मोहिमेची माहिती जाताना घ्यावायची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच लंच पॅक या ठिकाणी दिलेले असून ते घेऊन आम्ही मोहिमेकडे मार्गस्थ झालो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर मराठ्यांनी चौफेर लढाई चालू केली. वाई, खटाव, कराड, कोल्हापूर, वाळवा, सातारा, कोल्हापूर जिंकले व लगेचच पन्हाळा जिंकून घेतला. यामुळे संतप्त झालेल्या आदिलशहाने सिद्दी जोहर तसेच अफजल खानाचा मुलगा फाजल खान यांना प्रचंड मोठी फौज देऊन पन्हाळा ताब्यात घेण्यासाठी पाठवले. इ.स. 2 मार्च 1660 रोजी सिद्दी जोहरने पन्हाळ्यास वेढा दिला होता व छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसातसुद्धा सिद्दी वेढा सोडवायस तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला, त्यामुळे सिद्दी गाफील राहिला. इकडे शिवा काशीद यांनी छत्रपतींच्या वेशात सिद्दी जोहर या तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला. अफजल खानाचा मुलगा फाजल खान याने ही व्यक्ती छत्रपती नाहीत हे ओळखले. शिवा काशीदचे खरे रूप कळल्यावर सिद्धीने त्यांना ठार केले. तोपर्यंत छत्रपती या रस्त्याने विशाळगडाच्या वाटेवर होते. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून निसटले हे सिद्दी जोहरला कळताच त्याने सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग सुरू झाला. तो हाच रस्ता.
आम्ही मसाई पठारावर पोचलेले असून निसर्ग सौंदर्याने नटलेले मसाई पठार पहा. ज्या मसाई पठाराला छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श झाला व तेथून ते पावन खिंडमार्गे विशाळगडला पोचले, त्याच मसाई पठारावर आम्हास पावनखिंड मोहिमेने जाण्याचा योग आला. सह्याद्रीचे निसर्ग सौंदर्य काय ते पाहायचं अनुभवायचं असेल तर ते या ठिकाणी पहा. पावसाळ्याच्या शेवटी या ठिकाणी सदाबहार फुले उमलतात, हेच ते सुंदर मसाई पठार. मसाई पठारावर मसाई देवी मंदिर असून या देवीच्या मंदिरामुळेच या पठाराला मसाई पठार असे म्हटले जाते. Thank you.
आम्ही मसाई पठार उतरून खाली आलेलो आहे व मसाई पठाराच्या शेवटच्या टोकावर दिसणारी दगडांची रांग अद्भुत रचना आपण पाहत आहोत. या दगडांच्या रांगेविषयी अशी एक या ठिकाणी दंतकथा प्रचलित आहे की एक लग्नाचे वराड या मसाई पठारावरून जात असताना त्या ठिकाणी लुप्त झाले व ते दगड म्हणजेच ते वराड आहे, अशी ही दंतकथा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही खोतवाडी या ठिकाणी पोहोचलेलो असून आमचं या ठिकाणी मुक्काम असून आम्ही मुक्काम केलेले घर तुम्हास दाखवत आहे.